महत्त्वाचा मुद्दा हायकोर्टात सुनावणीमध्ये चर्चेत आला की दोन्ही वकिलांचे युक्तिवाद असताना अनेक वेगळ्या खटल्यांचे दाखले दिले गेले, पण काही हायकोर्टाचा माननीय हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा म्हणणं एवढंच होता की ज्या केसला एक महिना लागला, जवळजवळ एक महिना लागला सुनावणीकरिता बेलसाठी सेशन कोर्टाला, तर हायकोर्ट एका तासामध्ये नाही त्याला कन्क्लूड करू शकत, हायकोर्टालाही वेळ लागेल ते गोथ्रू करायला. ते गोथ्रू केल्यानंतर हायकोर्ट आपल्या स्वतः चुकीच्या पद्धतीने ईडीने आज दाखल केलं होतं हायकोर्टात, आता असंही हायकोर्ट असं नाही असं काही म्हटलं गेलं नाही. चुकीच्या पद्धतीने सगळे प्रोसिजर आहेत, प्रोसिजर वाईज सगळे आपले आपले प्रयत्न करतात, ते त्याची बाजू मांडतात, ऐका ते त्यांची बाजू मांडतात, ते प्रॉसिक्युशनची बाजू मांडतात, आम्ही डिफेन्सची बाजू मांडतो. शेवटचा प्रश्न मराठीमध्ये की आज संजय राऊत घरी जाणार का आर्थर रोड जेलमधल्या सर्व. आता मी आपल्या समोर हायकोर्टातून बाहेर पडतोय, तिकडे काय प्रक्रिया झाली की नाही झाली ते मला आता जाऊन बघावं लागेल. ईडीने ऍप्लिकेशन जो किया था, बेल सेशन कोर्ट ने जो बेल दिया था उसके ऊपर स्टे लेने के लिए ऍप्लिकेशन दिया था, जो कि हायकोर्ट ने उसके लिए स्टे ग्रांट नहीं किया, स्थगिति नहीं दी, उसको कल के लिए रखा गया. नहीं नहीं उसके बारे में ज्यादा कमेंट नहीं, कल हाईकोर्ट में सुनवाई है उसके बाद ही आप लोगों को. 439(2) में उन लोगों ने किया था, 438 नहीं 439(2) में किया था, जो कि हाईकोर्ट ने सुनवाई के लिए कल के लिए रखा है. सर एक जो कहा है कि महीने भर लगे सुनवाई में, वो क्या कुछ कहा, सेंटेंस क्या था? महीने पर बेल एप्लीकेशन की सुनवाई में सेशन कोर्ट में महीना भर अगर लगता है तो हाईकोर्ट उसको 10 मिनट में कंक्लूड नहीं कर सकता. ये आज ही कह सकते हैं संजय राव तो बाहर आज जेल से आ सकते हैं, आता जी काही प्रक्रिया आहे ते तिकडे झाली असेल तर येतील. हे बघा संजय राऊत साहेब खासदार आहेत राज्यसभेचे, शिवसेना पक्षाचे नेते आहेत, आणि बेल आणि जेल हे जे काही प्रक्रिया आहे कायद्याची जी तरतुदी आहेत ते कायद्याप्रमाणे चालणार आहे. ते जर बाहेर आल्यानंतर हायकोर्टाला जर तरी वाटलं की काहीतरी स्टे देण्यात यावं किंवा बेल कॅन्सल करण्यात यावं, ते तरतूद त्या हायकोर्टाचे ते दिशानिर्देश पालन करण्यात येईल. असं नाही की ते बेल दिले तर त्याच्यावरती कंडिशन आहेत बेलमध्ये. बेल कंडिशन बेल आहे, सब बेल में कंडिशन आहे, दे हॅव टू बी रिमेन प्रेझेंट, उनको कोर्ट के सामने हाजिर रहना है, कंडिशन्स है उसमें. हाईकोर्ट ने यही कहा ईडी से, ईडी के वकीलों से, कि आप वहाँ अगर एक महीना लग सकता है तो यहाँ 10 मिनट में नहीं हो सकता है, इसके लिए कल के लिए सुनवाई के लिए रखा गया. सर काय काय कंडीशन्स आहेत बेल मध्ये? आता मी वाचली नाही पूर्ण कंडिशन. थँक यू सर, धन्यवाद. तर आपण बघतोय यावेळेस स्थगितीला हायकोर्टानं नकार दिलेला आहे. या जामिनाला स्थगिती द्या अशी मागणी ईडीनं हायकोर्टामध्ये केली होती, परंतु उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे आणि आता जर कधी तिथं प्रक्रिया पूर्ण झाली तर मात्र संजय राऊत बाहेर येऊ शकतात असं वकिलांनी सांगितलंय. संजय राऊत यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला असं म्हणायला आता या ठिकाणी पूर्ण हे आहे. संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे, त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातून संजय राऊत बाहेर येऊ शकतात कुठल्याही क्षणी अशी शक्यता आहे. जामिनाला स्थगिती द्यायला हायकोर्टानं नकार दिला आहे आणि उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. जिथं एक महिना सुनावणीसाठी लागला, जामिनासाठी लागला, तिथं 10 मिनिटात सुनावणी होऊ शकत नाही, निर्णय होऊ शकत नाही असं हायकोर्टानं यावेळेस ईडीला म्हटलेलं आहे. संजय राऊत यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे, त्यामुळे संजय राऊत यांची आता कोणत्याही क्षणी सुटका होऊ शकते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे